क्या बोलती वनी की पब्लिक? वनी विधानसभेत आम्ही आलेलो आहो, 76 विधानसभा हा नंबर आहे इथला, आणि इथलं जे घमासान आहे ते महाविकास आघाडी आणि संजय खाडे जे अपक्ष उभे आहेत त्यांच्यामध्ये आहे। संजय खाडे यांनी काँग्रेसकडून तिकीट मागितली होती पण त्यांना तिकीट शेवट नकारली, पण आता ते अपक्ष म्हणून उभे आहे आणि त्यांचा माहोल इथं दिसत आहे। संजय खाडेंसोबत बोलूया, भाऊ कशी लढत बघताय? अतिशय सुंदर लढत आहे। पूर्ण ही निवडणूक हे जनतेने हातात घेतली आहे। सर्व काँग्रेस पदाधिकारी उभराजे पदाधिकारी सोबत आहे, विश्वासभाऊ नांदेकर, नरेंद्र पाटील सर्व दिग्गज नेते माझ्यासोबत आहे, त्यामुळे हे जनतेनं लढाई घेतली। आपला येणाऱ्या 20 तारखेला 100% आपला विजय होणार आहे। येणाऱ्या 23 तारखेला शिट्टी वाजणार आहे, विधानसभेत गाजणार आहे। मला बंडखोर आमदार म्हणत आहेत। नाही, बंडखोर जरी मरत असेल पण मी काँग्रेसचा पाहिक आहे, काँग्रेसचा एक माझी काँग्रेस रक्तात भिनलेली आहे। काँग्रेसचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे, सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे, कारण काँग्रेसची लढाई 62 वर्षानंतर हा काँग्रेसचा मतदारसंघ इथून गायब होणार आहे, म्हणून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना दुःख आहे, प्रचंड रोष आहे। त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्यासोबत असल्यामुळे उभाटाचे सुद्धा कार्यकर्ते सोबत आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, याच्याबद्दल दुमत कोणाचं नाही आहे। तुम्ही संजय खाडे सोबत का बरा? संजय खाडे याच्या सोबत आहे की मी, मला काँग्रेसमध्ये प्रवेश करून 48 वर्ष झाले। यावेळेस आमचा जो नेता आहे इथला स्थानिक नेता, त्यांनी 4 महिन्यापूर्वीच त्यांना वाटलं की आपल्याला तिकीट मिळत नाही, आपलं वय झालं, आपण 3 पडलो, त्यावेळेस त्या पिरियडमध्ये त्यांनी ते काँग्रेस ला विकली। माननीय खासदार संजय देशमुख यांनी जाहीर भाषणात सांगितलं की 4 महिन्यापूर्वी मी सन्माननीय वामराजी कासार यांच्याकडून उपाटासाठी NOC घेतली आणि त्याच्यानंतरच संजय देरकर याचं नाव आम्ही समोर केलं। काय म्हणाल तुम्ही की संजय खाडे सोबत जे अन्याय झाला त्याच्या विरोधात तुम्ही? संजय खाडे यांना अन्याय तर झालाच, पण संजय खाडे हे असे एक व्यक्ती आहे की ती सर्वसामान्य जनतेसाठी आणि युवकांसाठी एक मशिया म्हणून नाही का समोर आलेली आहे। त्यांनी जी जनयाचे एका आपल्या उभारलेला आहे विद्यार्थ्यांसाठी, ते आपलं त्यांनी अभ्यासिका उभारलेली आहे, युवकांना असं म्हणजे प्रोत्साहन देत आहे आणि जनतेसाठी खूप मोठं कार्य आहे त्यांचं, त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत। तुम्ही तरुण हा, काय म्हणाल की कसं बघता याला? सरांनी आता आमच्यासाठी एक नवीन लायब्ररी ओपन केली आहे सर्वांसाठी, तर त्यांचं एक व्यक्तिमत्व एक वेगळ्याच लेवलचं आहे, म्हणजे युवा नेतृत्व कसं जागं करता येईल ते त्यांनी त्यांच्याकडे बघतात युवाकडे। संजय भाऊ मग काय शिट्टी वाजणार यावेळेस? 100% वाजणार, येणाऱ्या 23 तारखेला शिट्टी वाजणार, विधानसभेत गाजणार, कारण लोकांचं सर्व ही निवडणूक ही सर्व जनतेने हातात घेतली। लाडक्या बहिणी आहे काही त्यांच्याशी विचारू, काय म्हणाल तुम्ही? लाडकी बहीण योजना ही काय आहे? लाडकी बहीण योजना काय? लाडक्या 1500 रुपयांमध्ये काय भागते? आज सरकारने आज आपल्याला 1500 रुपयांमध्ये भला लाडकी बहीण योजना सुरू केली असेल, पण 1200 रुपये सिलेंडर आहे, खायचं तेल आज महाग आहे, मग ते 1500 रुपये पुरल का? जिंदगी त्याच्यामध्ये सुधराल का? निघल का? मला ते म्हणायचं आहे। संजय भाऊ कडून काय अपेक्षा आहे तुमच्या? संजू भाऊ हे एक होणार व्यक्ती आहे आणि त्यांनी समोर आम्हाला माहिती आहे की हे जर आमदार झाले तर आमचा विकास हा नक्कीच आहे, कारण की त्यांनी हा खूप संघर्षातून हा म्हणजे गड उभा केलेला आहे आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही त्यांना सीट मिळाली नाही आणि त्यांनी प्रत्येक घराघरात पोचलेले व्यक्ती आहे, त्यांनी जनहित केंद्रातून प्रत्येक खेडेपाड्यातून त्यांनी हे केलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते आमदार झाले तर आमच्या वणीचा विकास नक्कीच आहे। काँग्रेसने खूप मोठा धोका निर्माण केला आपल्यासाठी, संजय खाडेला तिकीट ना देऊ? संजय खाडेला तिकीट न द्यायचं कारणच हे काँग्रेसचं धोरण असं आहे की एक उमदा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या नावारूपास वणी विधानसभा क्षेत्रात आलेला आहे, पण तरी त्यांना तिकीट नाकारले आहे, हे एक शोकांतिका आहे। तुम्ही का बरं संजय खाडेसोबत? आम्ही नवीन चेहरा म्हणून बघत आहोत संजय खाडे, आमची आशा संजय खाडेकडेच होती आणि आम्हाला तिकीट न मिळाल्यामुळे आम्हाला खूप नाराजी आहे, म्हणून आम्ही संजय खाडेसोबत राहणार। आपण दादा? आपण संजय भाऊंचं काम असं आहे का, इथून 2-3 वर्षाआधी पूर्ण काँग्रेस संपलेली होती, पण संजू भाऊंनी ते काँग्रेस मजबूत केलेली आहे। भाऊ कोणावर तुमचा आक्षेप आहे की काँग्रेसला इथे इथून संपवण्याचं काम करत आहे? मी नाव घेऊ इच्छित नाही, परंतु लोकांना माहीत आहे, सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी माहीत आहे का, काँग्रेस संपवण्याचं काम कोणी केलं नाही हे सर्वांना माहीत आहे। मी काँग्रेसचा एक पदाधिकारी 30 वर्षापासून आहे, काँग्रेसचा विचारधाराचा माणूस आहे, गांधीजीच्या विचारधाराला मानलेला माणूस आहे, मी एक शांतिप्रिय माणूस आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारे पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेस माझ्या रक्तात आहे, त्यामुळेच मी आरोप
आहे, लोकांना माहीत आहे कोण कोणी काँग्रेस संपवली. आत्ताच राजाभाऊन म्हटलं हा विषय तेवढाच गंभीर आहे का, ज्यांना मले नाही तुले नाही घालकुत्री आले असा प्रकार सुरू झाला ह्या, त्यामुळे हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे आता जे प्रकार होत आहे लोक काँग्रेसचे पदाधिकारी चिडले आहेत. काँग्रेसकडून एक महाविकास आघाडीकडून प्रचार केला जात आहे की एक अपक्ष माणूस क्या चुनकर आएगा, काय म्हणाल, काय उत्तर द्या? असं आहे साहेब, मारेगाव वणी आणि झरी तालुक्यामध्ये काँग्रेसचा पुरातन प्रस्थ असलेला हा मतदारसंघ आहे. पिढीजात काँग्रेसला मानणारे लोक आहे इथे. आता प्रश्न असा आला की सन्माननीय जे काही उमेदवार ज्यांनी मागणी केली त्या मागणीमध्ये बरेच लोक उमेदवारीत आहे, पण त्यापैकी 3 नावं प्राधान्यानं घेता येईल असे आहे. अरुणा चव, अरुणाताई खंडाळकर, संजय रामचंद्रजी खाडे आणि सन्माननीय वामनरावजी कासावर साहेब. भाऊ काय एजेंडा आहे तुमचा? आमचा एजेंडा आहे वणी विधानसभेतील सर्वांगीण विकास. मेन युवकासाठी मोठे मोठे उद्योगांनी MRDC झरी जामणी तालुक्यात MRDC नाही ते कार्यान्वित करणे, नंतर मारेगावची MRDC कार्यान्वित करणे, वणीची MRDC कार्यान्वित करणे, उद्योगांनी उद्योगांना रोजगार निर्मिती करून युवकांना रोजगार देणे. तेच ते आता रोजगार जे चालू फॅक्टऱ्या चालू आहे, जसं बिर्ला सिमेंट आहे किंवा बाकी फॅक्टऱ्या चालू आहे, इथं स्थानिक लोकांना जास्तीत जास्त 80% प्राधान्य देण्याने झटणार आहे. शेतकऱ्यासाठी खूप मोठा विषय आम्हाला लावणार आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. शेतकऱ्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे, शेतकऱ्याचे पांढरे रस्ते झाले पाहिजे. यासाठी मी 100% विधान भवनामध्ये आपले प्रश्न मांडील व शेतकऱ्याचे प्रश्न मिटवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल. वणी हे प्रदूषणमुक्त झालं पाहिजे. वणी प्रदूषणमुक्त झालं पाहिजे. वणीचं प्रदूषणमुक्त होऊन वणीचं एक स्वच्छ प्रशासन स्वच्छ राहिलं पाहिजे. प्रशासनावर अंकुश नाही माननीय आमदाराचा. किंवा आरोग्याची व्यवस्था कोलमडली आहे, आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. या इतिहासात विचार केला, 30-35 वर्षांचा विचार केला, आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्यामुळे इथे उपजिल्हा रुग्णालयाचं गेल्या अनेक वर्षांवर मंजूर आहे, पण मंजूर असूनही त्यांना काहीच फायदा नाही. निवड त्यांना रेकॉर्डले मंजूर आहे, पण त्याच्या फॅसिलिटीज नाही आहे. आम्ही येणारा जर मी आमदार झालो तर उपजिल्हा रुग्णालय पूर्ण मंजूर करू. आमचे प्लॅनिंग आहे मोहल्ला क्लिनिक, प्रत्येक वार्डात मोहल्ला क्लिनिक बनवू. तर प्रत्येक वार्डात माझी जसं आता अभ्यासिका मी निर्माण केली वणीली, मी वणीला अभ्यासिका व्यतिरिक्त मी झरी जामणी व मारेगाव इथं सुद्धा अभ्यासिका निर्माण करून गाव तिथं वाचनालय आमचा संकल्प आहे. कारण शिक्षण हे माणसाच्या कायमस्वरूपी संपत्ती आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं, शिक्षण वाघीची युद्ध आहे, तो वाघासारखा गुरगुल्याचा राहणार आहे. शिक्षणाबद्दल आम्ही सजग आहे, कारण मी अभ्यासिका निर्माण केली, माझं जनहित केंद्र आहे. जनहित केंद्राच्या माध्यमातून 24 तास माझं काम चालते. माझा हेल्पलाईन नंबर आहे 96-37-54-55 ह्या नंबरवर हजारो काल येते. आम्ही 100% आम्ही येणाऱ्या 5-6 महिन्यात आम्ही आतापर्यंत 1000 पत्र शासनाला पाठवले, तर ते प्रश्न मार्गी लागले. रोडचे प्रश्न असो, आम्ही ज्यावेळेस बेश्रमाचं आंदोलन केलं ते रोडचे प्रश्न आम्ही 8-10 दिवसात खड्डे बुजले. आम्ही वन्य प्राण्याचा विषय असो, वन्य प्राण्याचं आम्ही आंदोलन केलं तर वन्य प्राण्याचे 20 लाख रुपये तिथं पैसे आले. आम्ही निराधारचे आंदोलन केलं, निराधारचे पैसे आले. मी आंदोलनाची दखल आम्ही घेत आहेत. आम्ही पदार नसताना आम्ही एवढे कामं केले, तर पदार आल्यानंतर आम्ही विधान, मी जे शब्द सुद्धा होता, ज्या दिवशी मी आमदार बनल्यानंतर 5 वर्षात उच्चांग गाठेन जे आपलं जे आयुध आहे संसदेमध्ये विधानभवनात प्रश्न विचार उच्चांग गाठेल व वणी विधानसभेचा सर्वांगीण विकास होईल, पूर्ण सर्वसमाज विकास होईल, एवढं मी आश्वासन देतो. संजय भाऊ जो बोलते हो करते एक मिनिट मला की वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे तो आज काँग्रेस पक्ष इथं जिवंत राहण्यासाठी संजय भाऊ खाडे यांच्या मागे आहे. काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष या इथं संपवायचा प्रयत्न केला, पण संजय भाऊ खाडे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेस कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता त्याच्यासोबत आहे. संजय भाऊ जो बोलते करते बिलकुल 100%. विकासाचा मार्ग पावले, बोले तैसे चाले त्याचे वंदावे पावले, बिलकुल 100%. तुम्ही काय म्हणाल? विकासाचा माणूस, कामाचा माणूस आणि जनिताचा माणूस म्हणजे संजय भाऊ खाडे. थोडक्यात काय म्हणाल संजय भाऊ? वारे शिट्टी वारे शिट्टी वादळी शिट्टी आणि गुरुजीवांनी सगळ्यात जास्त नोकरी देत आणि सगळ्यात जास्त महत्व आणि सगळ्यात जास्त काय म्हणतात त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात. युवकांसाठी प्रेरणादायक आहे संजू भाऊ. संजू भाऊ क्या कहेंगे जो जनसमर्थन आहे?
100% जनसमर्थन, त्यामुळे आपली सिटी वाजणार, 100% वाजणार. याच्याबद्दल जनतेला एकच आव्हान करणार का, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य मी शेतकरी पुत्र आहे. शेतकरी पुत्र, मला एकदा संधी द्या, माझं पाच वर्ष काम पाहून घ्या. यंदा सिटी वाजणार वणीमध्ये. तर तुम्ही बघू शकता, चुनावी चौपाल होती. संजय खाडे आणि त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत तिथे, त्यांच्यासोबत हे होतं संवाद. आणि नेमकं जर बघितलं गेलं तर एकातर्फे जे बंडखोरी करून त्यांना म्हणण्यात येत आहे की काँग्रेसवरून त्यांना ते अपक्षमध्ये निवडणूक लढवत आहे, पण त्यांची निवडणूक हे जनतेसाठी आहे आणि ते या रिंगणात उतरलेले आहे. वणीहून मुकेश शेळव, VKB न्यूजसाठी.